शिवसेना राष्ट्रवादी प्रमाणे काँग्रेसमध्येही फूट पडणार असल्याची चर्चा। बूथवर काँग्रेससाठी एकही कार्यकर्ता शिल्लक ठेवू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। मंत्रालय परिसरात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा यांचा भावी खासदार असा उल्लेख करत बॅनर्स। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना कुटुंबातूनच आव्हान मिळणार का अशा चर्चांना उधाण। अंतरवालीत येऊन वेळ मागणाऱ्यांनी नडू नये, चरांगेंचे गिरीश महाजनांना प्रत्युत्तर। सरसकट मराठा आरक्षण शक्य नसल्याचं भाजपच्या गिरीश महाजनांचं मत। राज्य मागासवर्ग आयोगात राजीनामा सत्र सुरूच, किल्लारीकरांनंतर आता लक्ष्मण हाकेंचाही राजीनामा। मराठ्यांबरोबरच सर्वांचं सर्वेक्षण करण्याची मागणी। मंत्रिपदासाठी कोट शिवून ठेवणाऱ्या भरत गोगावलेंचं महादेवाला साकडं, तर हिवाळी अधिवेशनानंतरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। नौदलातल्या पदांची नावं भारतीय करण्याची मोदींकडून घोषणा, पंतप्रधानांच्या उपस्थितीत मालवणमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण। नौदल दिनानिमित्त चित्तथरारक कसरती। पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पुणे आणि ठाण्यामधील चौघांनी 18 लाख रुपये गमावले, घबाड होऊन होंदूबाबा फरार। शेअर बाजाराचा ऐतिहासिक उच्चांक, सेन्सेक्स 69,000 नजीक, तर निफ्टी सुद्धा 21,000 नजीक। सोन्याची झळाळी ही 64,000। चेन्नईमध्ये ऐन हिवाळ्यामध्ये पूर, अनेक परिसर पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान। मिचॉंग वादळाचा परिणाम। आणि राज्यामध्ये फडणवीस हेच एकमेव वाक्, मुख्यमंत्री पदाबद्दल बोलताना बावनकुळेंचं वक्तव्य, शिंदे आणि अजित पवार गटाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष।